Dear student, in the last lecture, we have seen the characteristics of living things, that is excretion. In this lecture, we will see the next characteristics of living things. Observe and discuss. Have you experienced this? What happens immediately after the following action? खाली दिलेल्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटनांचा अनुभव जो आहे तर तो अनुभव तुम्ही त्या ठिकाणी घेतला आहे काय? खालील कृतीच्या बाबतीमध्ये काय होताना दिसतं तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. फर्स्ट, लाईट फ्लॅश सडनली इन टू युअर आईज. तीव्र अशा प्रकारचा असणारा जो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश काय केला किंवा प्रकाशाचा झोत आपल्या डोळ्यावर जर त्या ठिकाणी जर पडला तर आपल्या लक्षात येतं नसतंय, आवर आईज आर क्लोज सडनली, लगेचच आपले डोळे जे आहेत तर ते डोळे त्या ठिकाणी काय होताना दिसतात, बंद होताना दिसतात. सेकंड, सडनली यू फेल्ट ए पिन प्रिक. टाचणी जी आहे तर ती टाचणी त्या ठिकाणी टोचली. ते दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल की काटा जो आहे तर तो काटा आपल्याला टोचला किंवा कुणी आपल्याला चिमटा जर घेतला तर आपली त्या ठिकाणचा असणार तो काही पार्ट जो आहे तर तो पार्टची लगेच त्या ठिकाणी मुवमेंट जी आहेत, हालचाल जी आहे तर ती हालचाल त्या ठिकाणी होता नसते. काटा जर पायामध्ये जर घुसला, घुसल्याबरोबर काय करता नसतो, पाय जो आहे तर तो पाय काय करता नसतो, आपण त्या ठिकाणी वर उचलताना दिसतो. द लिवजेस ऑफ मिमोसा प्लांट वेअर टच्ड. आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिमोसा प्लांट त्या ठिकाणी दाखवलेली. तुमच्या परिसरामध्ये जर त्या ठिकाणी मिमोसा प्लांट जर असेल तर असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती तुम्ही त्या ठिकाणी स्वतः करून पहा. तर सर्वसाधारणपणे हे जे काही असणारे जे काही लाजळची असणारे जे काही पानं जी आहेत तर त्या पानांना जर आपण त्या ठिकाणचा स्पर्श जर केला तर लाजळूची असणारे जे काही पानं जी आहेत, लिपलेट जे आहेत तर ते लिपलेट्स काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी क्लोज होताना दिसतात. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्ट यार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. तर सूर्यास्ताच्या वेळेला रस्त्यावर असणारे जे काही दिवे जे आहेत तर ते दिवे त्या ठिकाणी लावले जातात किंवा आपलं असणारं जे काही अंगण जे आहे तर त्या अंगणामध्ये आपण त्या ठिकाणी लाईट किंवा दिवे त्या ठिकाणी लावतो. तर त्या दिव्यांच्या सभोवताली आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही कीटक जे आहेत तर ते कीटक तो असणारा जो काही दिवा जो आहे तर त्या दिव्याच्या सभोवताली काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी गोळा होताना दिसतात. या ठिकाणी असणारे जे काही लाईट जे आहेत तर त्या लाईटकडे हे असणारे जे काही इन्सेक्ट जे आहेत तर ते इन्सेक्ट काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी अट्रॅक्ट होताना दिसतात. याच्यावरून आपल्याला पुढची कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी पाहिजे, रिस्पॉन्सिव्हनेस टू द स्टिम्युली अँड मुव्हमेंट, जे चेतना क्षमता आणि हालचाल याचा त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या कॅरेक्टरिस्टिकचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन रिस्पॉन्डिंग टू द स्टिम्युलस. सजीव जे आहे तर ते सजीव अनेक प्रकारे त्या ठिकाणी असणार तो काही स्टिम्युलस जे आहे तर त्या स्टिम्युलसला काय करताना सत चेतना जे आहे तर त्या चेतनेंना त्या ठिकाणी रिस्पॉन्स जो आहे प्रतिसाद जो आहे तर तो प्रतिसाद त्या ठिकाणी देताना दिसतात. इफ यू सडनली एंटर ए काऊ शेड द काऊज अँड बफॅलो स्टँड्स अप बिगन्स टू मूव, वन आर टू मे इवन स्टार्ट मूव्हिंग, दीज आर ऑल मूवमेंट्स. उदाहरणार्थ या ठिकाणी असणारा जो काही गुरांचा असणारा जो काही गोठा जो आहे तर त्या गोठ्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी अचानक जर गेलो तर त्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ज्या काही काऊज असतील, गाई असतील, बफेलोज असतील, म्हशी असतील तर त्या काय करताना दिसतात, उठताना दिसतात. त्याच्यानंतर दुसरं आपला सांगितलं बिगन टू मूव, इकडे तिकडे त्या ठिकाणी ते हालचाल करताना दिसतात. वन आर टू मे इवन स्टार्ट मूव्हिंग, एक किंवा दोन्ही असणारे जे काही गाई असतील, म्हशी असतील तर ते काय करताना दिसतात, आपल्याला हंबरताना दिसतात. मूव्हिंग म्हणजे हंबरणे. दीज आर आल मुवमेंट, यांची ती असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी असणारा जो काही स्ट्युम्युलस जे आहे तर त्या स्ट्युम्युलसला त्या ठिकाणी त्यांनी रिस्पॉन्स दिलेला त्या ठिकाणी असतो. ए क्रिपर प्लांट इन द कोर्ट यार्ड लीन्स टुवर्ड्स ए सपोर्ट. आपलं असणारं जे काही अंगण जे आहे तर त्या अंगणामध्ये जर एखादं त्या ठिकाणी क्रिपर जे आहेत, वेल जे आहेत तर ती वेल जर त्या ठिकाणी जर असेल तर ही जी काही वेल जी आहे तर ती वेल काय करताना दिसते, आधाराच्या दिशेनं त्या ठिकाणी आपल्याला झुकताना त्या ठिकाणी दिसते.
आकृतीमध्ये एक आपल्याला पॉटेड प्लांट जे आहे तर ती पॉटेड प्लांट त्या ठिकाणी दाखवलेली. ए पॉटेड प्लांट प्लेस्ड इन ए विंडो ग्रोज टुवर्ड्स सनलाईट. कुंडीमध्ये असणारी जी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती किंवा ती कुंडी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला खिडकीमध्ये जर त्या ठिकाणी ठेवलेली जर असेल तर ही असणारी जी काही पॉटेड प्लांटमधली असणारी जी काही वनस्पती जी आहे तर ती वनस्पती काय होता नसते सूर्यप्रकाश जो आहे तर त्या सूर्यप्रकाशाच्या दिशेने काय होता नसते ग्रो होताना दिसते वाढताना त्या ठिकाणी दिसते. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मूवमेंट. याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल की वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतीसुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही मूवमेंट जे आहेत हालचाल जे आहेत तर ते हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतात. लिव्हिंग थिंग्स मूव ऑफ देअर ओन अकॉर्ड. सजीव जे आहेत तर ते सजीव काय करताना दिसतात स्वतःहून त्यांची असणारे जे काही मूवमेंट जे आहेत हालचाल जे आहेत तर ते हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतात. द मूवमेंट आर द चेंज टेकिंग प्लेस इन ए लिव्हिंग थिंग ॲट ए सच ए टाईम इज देअर रिस्पॉन्स टू ए स्टिम्युलस. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे जे काही सजीव जे आहेत तर ते सजीव काय करताना दिसतात तर त्या ठिकाणी मुवमेंट करताना दिसतात हालचाल करताना दिसतात किंवा त्यांच्यामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल काय होतो नसतो असणारा जो काही स्टिम्युलस जो आहे चेतना जी आहे तर त्या चेतनेला त्या ठिकाणी प्रतिसाद जो आहे तर तो प्रतिसाद त्या ठिकाणी देताना दिसतात. अन इव्हेंट दॅट ऑकर्स इन आवर सराउंडिंग इज स्टिम्युलस. म्हणजे आपल्या सभोवताली एखादी घडून येणारी जी काही घटना जो आहे तर ती घटना म्हणजे त्या ठिकाणी चेतना जी आहे तर ती चेतना त्या ठिकाणी त्याला म्हटलेलं आहे. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्स टू ए स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिवनेस टू द स्टिम्युली. म्हणजे एखादा असणारा जो काही सजीव जो आहे तर तो सजीव काय करता नसतो एखादा असणारा जो काही स्टिम्युलस जे आहे तर त्या स्टिम्युलसला त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतो म्हणजे चेतना जी आहे तर त्या चेतनेला त्या ठिकाणी प्रतिसाद जो आहे तर तो प्रतिसाद त्या ठिकाणी देतो तर त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले चेतना क्षमता आणि दुसरं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेले मूवमेंट हालचाल जे आहे तर ते हालचाल त्या ठिकाणी म्हटलेले. रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युली इज ए कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणजे एखादी असणारी जी काही चेतना जी आहे तर त्या चेतनेला त्या ठिकाणी प्रतिसाद देणं ही त्या ठिकाणी असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाचं त्या ठिकाणी ते लक्षण जे आहे तर ते लक्षण त्या ठिकाणी असणार आहे. पण यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे जरा डोकं चालवायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिव्हन अभव व्हॉट इज द स्टिम्युलस अँड व्हॉट इज द रिस्पॉन्स. तर सर्वसाधारणपणे एकच उदाहरण आपण त्या ठिकाणी मीमांसा प्लांट जे आहे तर ते मीमांसा प्लांटचं पाहू की असणारे जे काही मीमांसा प्लांट जे आहे तर ते मीमांसा प्लांटला आपण जर टच जर त्या ठिकाणी केला तर तो टच केल्याबरोबर तिचे असणारे जे काही लिपलेट जे आहे तर ते लिपलेट त्या ठिकाणी काय होतं नसतात क्लोज होतं नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी टच करणे हा त्या ठिकाणी स्टिम्युलस असणारे तिची पानं जे आहे तर ती तिची पानं काय होतात नसतात क्लोज होताना दिसतात हा त्या वनस्पतीने दिलेला तो रिस्पॉन्स जो आहे तर तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारचे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला आपल्याला की व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मूवमेंट ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल. वनस्पती आणि प्राणी जे आहेत तर यांची असणारे जे काही हालचाल जे आहेत तर त्या हालचालीमध्ये काय फरक आहे. तर आपल्या लक्षात येताना असते की असणारे जे काही ॲनिमल्स जे आहेत तर ते ॲनिमल्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. तसं वनस्पती जे आहे तर ते वनस्पतींचीसुद्धा मूवमेंट होते परंतु ठराविक दिशेलाच त्या ठिकाणी त्या वनस्पतींचे असणारे जे काही मूवमेंट जे आहेत तर ते मूवमेंट त्या ठिकाणी होताना दिसते. एवढा भाग आपण या तासाला पाहणार आहे. पुढचा भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.